हॅलो फ्रेंड्स हेमंतल्वेकर शोमध्ये मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्याला भेटून प्रदीर्घ कालावधी लोटला आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये मी एकही व्हिडिओ केला नव्हता आज मात्र पंधरा दिवसानंतर तुमच्याशी बातचीत करावी तुमच्याशी बोलावं आणि एका नवीन विषयावरती हितगूज करावं या हे उद्देशानं मी आज तुमच्यासमोर उभा आहे मी आज तुमच्याशी बातचीत करणार आहे पण नेहमीप्रमाणे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट मात्र पुढे जाण्याच्या आधी एक रिक्वेस्ट करेन आणि ती म्हणजे हेमंत तेवेकर शो या चॅनेलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल अद्यापही किंवा आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किंवा या चॅनेलवरचे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर नक्की नक्की लाईक करा आणि इतरांना पण सांगायला विसरू नका तर मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर ज्या गोष्टीवरती ज्या बाबींवरती मी बोलणार आहे ती गोष्ट म्हणजे माझ्या आठवणीमधल्या फाईल्स फाईल्सचा जमाना आला आहे आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या ठिकाणी खूप चर्चा फाईलच्या संदर्भानं होते आहे आणि त्यानिमित्तानं माझ्याही आठवणीमधल्या काही फाईल्स आज तुमच्यासमोर उघडाव्या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मी तुमच्याबरोबर बातचीत करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे तर मित्रांनो गोष्ट एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव किंवा शहाण्णव सत्त्याण्णवची असेल मी एस वाय बी ए टी वाय बी ए या दोन्हीपैकी एक कुठल्या तरी एका वर्षामध्ये मी शिकत असेन आणि आमच्या राज्यशास्त्र डिपार्टमेंटच्या विभागानं राळेगन सिद्धी अण्णा अण्णा हजारे यांचं गाव राळेगन सिद्धी या गावी जाण्याचा तिथला परिसर ढुंडाळण्याचा निर्णय घेतला आणि एक एज्युकेशन टूर आम्ही त्या ठिकाणी काढली आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये श शर्करा योग आम्हाला साधून आला जुळून आला आणि तो म्हणजे ज्या कालावधीमध्ये आम्ही राळेगन सिद्धी वगैरे या भागामध्ये आम्ही जाणार होतो ट्रीपला त्याच कालावधीमध्ये आळंदीमध्ये एक साहित्य संमेलन भरणार होतं आणि आम्ही त्या साहित्य संमेलनाला आणि राळेगन सिद्धी असा एक भरगतचा कार्यक्रम करून करून आम्ही ट्रीपला निघालो आणि आम्ही ज्या दिवशी सकाळी निघालो त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आळंदीमध्ये पोचलो होतो आणि त्या दिवशी नक् नेमका उद्घाटनाचा कार्यक्रम त्या दिवशी संपन्न होणार होता आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या कार्यक्रमाला लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आपली संगीत रजणी सादर करणार होते आणि त्या ठिकाणी मला अजून आठवतं आहे की प्रेक्षागृहामध्ये आम्ही सगळेजण बसलो होतो आणि स्टेजवरती मंगेशकर कुटुंबीय त्यावेळेला हृदयनाथ मंगेशकर सुद्धा होते आणि अशा भोसले वगैरे ही सगळी मंडळी हे स्टेजवरती आपल्या कला सादर करत होते आणि कोकिळा लता दिदींच्या आवाजामधलं ते गाणं मला अजूनसुद्धा माझ्या कानावरती स्मरतं आहे पैल तिरी काऊ कोगता हे गे आ, ज्ञानेश्वर महाराजांची किंवा ना ज्ञानेश्वर माऊलींची मला वाटतंय ती कविता होतं किंवा ती कविता होती किंवा ते कवण होतं आणि ते लता मंगेशकरांच्या गोड गळ्यामधनं प्रत्यक्ष त्यांच्यासमोर बसून आम्हाला प्रेक्षागृहामधनं ऐकायला मिळालं होतं आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यामधला तो एक आनंदाचा क्षण होता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि बाजूला असलेल्या म्हणजे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुस्तकांचा स्टॉल पुस्तकांचे स्टॉल्स खूप सारे लागलेले होते आणि त्या पुस्तकांच्या स्टॉलमधनं आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं खरेदी करायला बघायला आम्ही बाहेर पडलो आणि मला वाटतं की मी तिथं काही पुस्तकं घेतलीत अर्थात मी हे सांगणार नाही मी ती पुस्तकं कशी घेतलीत परंतु काही पुस्तकं मी घेतलीत मला आठवतं आहे की इंग्रजीमधली दोन पुस्तकं आणि मराठीमधली दोन पुस्तकं मी मी घेतलीत इंग्रजीमधलं दे कॉल हर डाणा आणि कॅथिनावाच्या दोन छोट्या कादंबऱ्या एक मोठी कादंबरी होती आणि एक छोटी कादंबरी आणि त्याचबरोबर दुसऱ्या जागतिक महायुद्धाशी संबंधित अशा युद्धकथा मी दोन विकत घेतल्या एक होती बिस्मार्कची शिकार आणि दुसरं होतं एली वायझल यांनी लिहिलेलं एक पुस्तक ज्याचं मराठीमध्ये अणु अनुवाद झालेला होता त्या पुस्तकाचं नाव होतं नाईट हे पुस्तक अर्थात ट्रीप आमची यशस्वी झाली आम्ही त्यानंतरचे दोन दिवस दोन तीन दिवस आम्ही खूप सारं भाग ढोंडाळला बघितला आणि आम्ही घरी परतलो आणि घरी परत, परत आल्यानंतर मला मोकळा वेळ पुरेसा मिळाल्यानंतर मी पुस्तक वाचायला घेतलं आणि एली वायझल यांचं पुस्तक मी वाचायला घेतलं आणि मला मला पहिल्यांदाच काही टर्म्स मला पहिल्यांदाच काही गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून मला बघायला मिळाल्या हे पुस्तक कशावरती होतं या पुस्तकाचा विषय काय होता या पुस्तकाचा विषय हा होता की हिटलरनं दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान हिटलरनं ज्यू लोकांचा केलेला छळ हिटलर हा आपला नॉर्डिक वंश हा आपला खरा और आर्यवंश मानत असायचा आणि जगावरती सत्ता स्थापन करण्याचा आणि जगावरती राज्य करण्याचा अधिकार फक्त जर्मन लोकांनाच आहे असं तो मानायचा आणि त्याच वेळेला त्याचा ज्यू लोकांचा द्वेष या द्वेषापोटी त्यानं ज ज्यू लोकांना नेस्तनाभूत करण्याचा आणि त्यांचा म्हणजे त्यांचं खरोखर याद पृथ्वी तलावरचं अस्तित्व नष्ट करण्याचा विडाच उचलला होता आणि म्हणून त्यानं ठिकठिकाणी असलेल्या जर्मन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलंड वगैरे या सगळ्या देशांमध्ये असलेल्या ज्यू लोकांवरती त्यांनी अणन्वित अत्याचार करायला सुरुवात केलेली होती आणि ज्यू लोकांना ते ब त्यांच्याकुढं ज्या वस्ता असतील किंवा त्यांची जी गावं असतील त्या त्या वस्तीमधनं त्या गावांमधनं या ज्यू लोकांना ते उचलायचे आणि बोग्यांमध्ये भरायचे आहेत भरायचेत भरायचे आणि त्यांची रवानगी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पकडे करायची पोलंडसारख्या देशामध्ये हे कॉ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स उभा केलेले होते आता तुम्हाला हा शब्द पहिल्यांदाच ऐकायला मिळाला असेल किंवा काही लोकांना माहीत पण असेल माझ्या वाचनामध्ये मात्र कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स हा शब्द त्यावेळेला पहिल्यांदाच आलेला होता कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे छळछावणी तर हिटलरनं अशा छळ छावण्या उभा केलेल्या होत्या आणि या छळछावण्यांमध्ये बोग्या भरून रेल्वेच्या रेल्वे भरून या ठिकाणी जीव लोकांना आणलं जात असायचं आणि जे काम कर करू शकत होते जे शरीरनं धडधाकट होते जे पुरुष होते अशा लोकांना त्यांना एकदम प्रचंड हालाकीची क कष्टाची कामं दिली जात असायची आणि त्यांच्याकडनं खूप भयंकर काम करून घेतलं जात असायचं मग उरलेल्या वृद्ध लोकांना आणि स्त्रियांना बालकांना ते काय करत करत असायचे तर त्यांनी गॅस चेंबर उभा केलेलं केलेलं होतं आणि त्या गॅस चेंबरमध्ये या सगळ्या लोकांना ते ढकलायचेत आणि त्यांना सांगायचेत की गॅस चेंबरमध्ये आज जायच्या आ आधी तुम्हाला शुद्ध होण्यासाठी आधी तुम्हाला कपडे काढावे लागतील आणि यांना सगळ्या अवस्थेमध्ये त्या गॅस चेंबरमध्ये ढकललं जात असायचं आणि गॅस चेंबरमध्ये हे सगळे लोक गेल्यानंतर उभा राहिल्यानंतर ग्रुपनं त्यांची खूप गर्दी झाल्यानंतर या गॅस चेंबरमध्ये गे गॅस सोडला जात असायचा आणि दरवाजे बंद केले जात असायचे या गॅसमुळं या गॅसमुळं ही सगळी माणसं गुदमरून मरायची मा आहेत असे हजारो लाखो लोकांच्या कत्तली या हिटलरनं कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये केलेलं हे सगळं चित्रण त्या पुस्तकामध्ये मला पहिल्यांदा वाचायला मिळालं होलोकास्ट त्यानंतर ज्यू लोकांची छळछावण्या ज्यू लोकांचा द्वेष आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स हे सगळे नवीन शब्द हे माझ्या वाचनामध्ये आलेत आणि त्यावेळेला मला नरसंवार म्हणजे काय जिनोसाईड म्हणजे नेमकं काय ही टर्म मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कळाली त्यानंतर पुढे Uh, पेपरमधून वाचता वाचता एका चित्रपटाचा सातत्यानं त्यावेळेला उल्लेख व्हायचा पेपरमध्ये पेपर, पेपर वाचनाच्या दरम्यान आम्हाला कळायचं की स्टीवन स्पिलबर्ग हा हॉलिवूडमधला एक अतिशय जबरदस्त डिरेक्टर त्याने एक चित्रपट डिरेक्ट केला होता आणि त्या पिक्चरचं नाव होतं सिंडलर्स लिस्ट अर्थात Uh, हा चित्रपट आपल्या चित्रपट ग्रहांमध्ये कधी दाखवला गेला की नाही याचे पुरावे मला काही सापडले नाहीत किंवा मला तो चित्रपट पाहता आला नाही त्याचं कारण म्हणजे सरूरसारख्या छोट्याशा गावामधनं कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरामध्ये खास चित्रपट बघायला जायचं म्हणजे ही गोष्ट त्यावेळच्या मानानं म्हणजे मी जेव्हा एस वाय टी वायला होतो त्यावेळच्या मानानं खूपच आवाक्याच्या बाहेरची होती आणि त्यामुळं तो चित्रपट मला बघता आला नाही परंतु त्या चित्रपटाबद्दलचं विचार माझ्या मनामध्ये नेहमी रुंजी घालत होते आणि त्यामुळं नंतर पुढे मला जेव्हा इंटरनेट माझ्या हातामध्ये आलं त्यावेळेला मी काहीतरी करून मला वाटतं कु टेलिग्रामसारखं चॅनल असेल टेलिग्रामसारखं ॲप्लिकेशन असेल किंवा यूट्यूबसारखं सिंडलर्स लिस्ट हा चित्रपट बघितला या सिन्डलर्स लिस्टमध्ये पाहिलं का तर त्या चित्रपटामध्ये काय होतं की एली वायझल यांनी जे काही नाईट या कादंबरीमध्ये चित्रण केलेलं होतं त्याचा आखो देखा हाल त्याचं जिवंत चित्रीकरण हे सिंडलर्स लिस्ट या पिक्चरमध्ये स्टीवन स्पिलबर्गनी केलेलं होतं आणि हा चित्रपट अतिशय भयंकर असा चित्रपट होता मतिगुंग होण्यासारखा हा चित्रपट होता तर अशा पद्धतीचा हा चित्रपट या चित्रपटानं माझ्या मनामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होलोकास्ट आणि जीव लोकांची छळछावणी जीव लोकांचा नरसंवार कशा पद्धतीने केला हे विचार हा सगळा भाग माझ्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी टिकून राहिला पुढे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी जेव्हा बी एड कम्प्लीट करून जेव्हा मी गावाकडे परत आलो तेव्हा माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं त्या पुस्तकाचं नाव आहे अनटचेबल्स द चिल्ड्रन ऑफ इंडियाज घेटोज घेटोज म्हणजे काय म्हणत आला की अशा uh, प्रकारच्या ज्या uh, दलितांच्या वस्ती आहेत किंवा दलितांचे जे समूह आहेत समुदाय आहेत हे समुदाय या समुदायांवरती भारतीय uh, समाजानं किंवा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं हिंदू लोकांनी हिंदू धर्मातल्या लोकांनी किती अन्याय केला आहे याचं जिवंत चित्रीकरण या, चित्री या पुस्तकामध्ये मला पाहणोपाणी वाचायला मिळत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ते त्यांच्याकडं हस त्यांच्या त्यांना सापडलेले सर्व पुरावे या सर्व पुराव्यांचा वापर करून त्या पुस्तकामध्ये अशा विविध गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या पुस्तकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची उदाहरणं दिलेले वृत्तपत्रांच्या बातम्यांचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत आणि या वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये काय काय छापून येत असायचं तर अमुक एका ठिकाणी चांगली कपडे घातले म्हणून अमुक एका ठिकाणी वरात काढली म्हणून अमुक एका ठिकाणी चांगलं घर बांधलं म्हणून अमुक एका ठिकाणी अजून काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यामुळं दलित समाजातल्या लोकांना मारलं जात असायचं त्यांना छळलं जात असायचं त्यांना कधीकधी तरी त्यांना ठार मारलं जात असायचं त्यांचा अणन्वित छळ केला जात असायचा याचं सगळं चित्र अणन्वित अत्याचाराचं चा चित्र हे अनटचेबल्स द चिल्ड्रन ऑफ इंडियाज घेटोज या पुस्तकामध्ये पावलोपावली पानोपाणी आपल्याला बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला दिसतं तेव्हा हिटलरनं केलेला, केलेला ज्यू लोकांचा छळ आणि बाबासाहेबांनी पुस्तकामध्ये उल्लेख केलेल्या हिंदू धर्म मार्थंडानी अस्पृश्यांचा केलेला छळ मला याच्यामध्ये कमालीचं साम्य वाटलं आणि मला जाणवलं की या देशामध्ये दे, या देशामध्ये दे अस्पृश्यांची म्हणजेच दलितांची किती हलाकीची परिस्थिती आहे पुढे नंतरच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या सगळ्या गोष्टी आमच्या अंगवळणी पडल्या बाबासाहेबांनी पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षापूर्वी लिहिलेले हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधलं जे वातावरण आहे त्या वातावरणाचा आता म खरं तर ते वातावरण जरी पाठीमागं पडलं असलं तरी देखील आज देखील आज आम्ही पाहतोय आज देखील आपल्या देशामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दलितांचा छळ होतो स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील दलितांची परिस्थिती बदललेली नाही आहे स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याची इतक्या सगळ्या वर्षानंतर दलितांवरती अत्याचार होतो आपल्याला माहीत आहे की भूतमांगे यांच्या कुटुंबियाला कुटुंबियांना आज देखील न्याय मिळाला नाही सगळे भूत मांगे कुटुंबीय हे सगळं संपुष्टात आलं तरी देखील या कुटुंबाला न्याय मिळाला नाही अहमदनगरमधल्या खरडा या गावामध्ये एका निष्पाप तरुणाचा खून करण्यात आला त्याला न्याय मिळा मेडाल, मिळालेला नाही आहे शिर्डीसारख्या के ठिकाणी केवळ एक गाणं आंबेडकरी चळवळीशी संबंधित असलेले गाणं वाजवलं म्हणून त्या तरुणाचा केलेला खून हे अशा पद्धतीचं आपल्याला गोष्टी आपल्याला आज देखील बघायला मिळतात आणि मग वाटतं की जिनोसाईट जिनोसाईड म्हणजेच नरसंवार नरसंवार म्हणजे नेमकं काय बरं मग हा नरसंवार नाही आहे का आपल्या देशामध्ये दलितांच्या केल्या गेलेल्या हत्या दलितांचे केले केले गेलेले छळ दलित लोक चांगले वागतात म्हणून त्यांच्या विहिरींमध्ये टाकलेल्या विष्टा ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या अनटचेबल द चिल्ड्रन ऑफ इंडियाज घेटो नावाच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे हे सगळं म्हणजे जिनोसाईड नाही आहे का या प्रश्नाचा एक काहूर माझ्या मनामध्ये गेल्या काही दिवसापासून वाजते आणि याचं कारण आहे द काश्मीर फाईल्स द काश्मीर फाईल्स नावाचे चित्रपट आणि या चित्रपटाबद्दलची चर्चा आपल्याला पाहायला मिळते देशामध्ये सर्वदूर आपल्याला पाहायला मिळते सर्वदूर होताना पाहायला मिळतं विवेक रंजक अग्निहोत्री यांनी या चित्रपटामध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये काश्मीरी पंडितांवरती झालेल्या अन्यायाचं चित्रीकरण केलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये काश्मीरी पंडितांवरती झालेला छळ त्यांचा केलेला छळ या संदर्भामध्ये जिवंत चित्र चित्रीकरण केलेलं आहे अर्थात कुठल्याही जीवाची कुठल्याही समुदायाची कुठल्याही समाजाची हत्या केली जाते त्यांना त्रास दिला जातो छळ केला जातो त्यांना ठार मारलं जातं हे कधीही निषेधार्हच मात्र मात्र मला प्रश्न हा पडतो की विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटांमध्ये जे 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 शब्द वापरलेले आहेत उदाहरणार्थ जिनोसाईट हा शब्द त्यांनी वापरला आहे मला प्रश्न हा पडतो की पंडितांचीच आपल्या देशामध्ये केवळ काश्मीरमधल्या पंडितांचाच तेवढा नरसंवार झाला आहे का या देशामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या अस्पृश्यांचा या देशामध्ये राहणाऱ्या दलितांचा छळ झाला नाही आहे का दलितांचाच कशाला या देशामध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांचा छळ होत नाही आहे का आज भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष होत आली सत्तर वर्ष ओ उलटून गेली तरी देखील स्त्रियांवरती होणारे अत्याचार याचं प्रमाण कमी झालेलं नाही आहे हे ज्वलंत चित्रण आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भामध्ये माझा एक पूर्वीचा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईन कदाचित कोपऱ्यामध्ये दे, तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता या दे, की या देशामध्ये आपल्या देशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण किती आहे गुन्हेगारां गुन्हेगारी किती खोलवर आपल्या देशामध्ये गेलेली आहे आणि दलितांवरतीच नव्हे तर स्त्रियांवरती बलात्कार विनयभंग त्यांना ठार मारणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे इतक्या जबरदस्त घडत आहेत इतक्या मोठ्या पद्धतीनं घडत आहेत याकडं कुणाचं लक्ष कसं काय नाही बरं आपण हा चित्रपट बघितला असेल तर आपल्याला लक्षात येईल की या चित्रपटामध्ये काश्मीर फाईलच्या चित्रपटामध्ये काश्मीरी पंडितांच्या हालाकीची परिस्थिती वर्णन केलेली आहे अर्थ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही आहे काश्मीरमधले जे पंडित होते त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय झाला आणि त्याचा निषेधच केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये होणार नाही आहेत या खरं तर अशा पद्धतीची आपण काळजी घेतली पाहिजे परंतु काश्मीरी पंडितांकडं जेव्हा त्यांच्या हत्या होताना देश काय होत करत होता लोक काय करत होते लोक किती प दुर्लक्ष करत होते या सग सगळ्या पद्धतीचे आरोप विवेक अग्निहोत्री वगैरे आणि त्यांचे इतर त्यांचे सहकलाकार करतायत की ज्यावेळेला नाइंटीजमध्ये नाईन्टी ए eh, नाईंटीन नाईन्टीमध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांवरती अन्याय करत होता तेव्हा देश किती सुप्तावस्थेमध्ये होता झोपलेला होता आणि त्यांच्या हत्याकांडा विषयी किती दुर्लक्ष करत होता या संदर्भामधल्या चर्चा आ, सोशल मीडियामध्ये न्यूज चॅनल्समध्ये आपल्याला होताना दिसत आहेत आपले पंतप्रधान देखील काश्मीरी पंडितांवरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये बोलत असताना ते म्हणतात की एवढं मोठं सत्य आजपर्यंत देशापासून लपवलं गेलं आणि ते सत्य परत एकदा आपण उलघडून बघायला पाहिजे ते सत्य आपण बघितलं पाहिजे हे जेव्हा ते म्हणतात पंतप्रधान त्यावेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ काश्मीर पंडितांवरती अन्याय झाला आणि इतर घटकांवरती अन्याय झाला असा नाही आहे आमच्या दलित कुटुंबियांवरती आमच्या दलित समुदायावरती स्त्रियांवरती केवळ दलितच नव्हे तर सर्व समाजातल्या स्त्रियांवरती जो पदोपदी जो त्यांच्यावरती अन्याय होतो आहे जो पदोपदी त्यांच्यावरती त्यांचा छळ होतो आहे या संदर्भामध्ये देशानं कितपत डोळसपणानं भूमिका घेतलेली आहे मध्यंतरी तर दलितांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये प्रिव्हेंटिनिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऑफ Uh, या संदर्भातला जो कायदा केला होता त्याच्यामध्ये छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता अर्थात त्याच्याबद्दल uh, खूप uh, माध्यमांवर माध्यमांवरती चर्चा झाल्यानंतर द दे, दलित समुदायां वगैरे या लोकांच्याकडनं ओरड झाल्यानंतर था। ते त्यांनी थांबवलं आणि परत uh, तो कायदा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं उचललीत पण आपण uh, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ काश्मीर पंडितच नव्हे तर इतर समुदायांवरतीसुद्धा अन्याय झालेला आहे स्त्रियांवरती दलितांवरती अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाकडंसुद्धा देशानं लक्ष दिलं पाहिजे जेव्हा विवेक अग्निहोत्री जेव्हा असं म्हणतात जेव्हा विवेक अग्निहोत्री असं म्हणतात की देशानं दुर्लक्ष केलं त्यावेळेला आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हणजे नाईन्टीजपात पासून आपण काश्मीरवरती किती पैसा खर्च करतो काश्मीर आपल्या देशामध्ये राहण्यासाठी किंवा काश्मीर इंटग्रल पार्ट आहे देशामध्ये राहण्यासाठी असं म्हणता येणार नाही ना का काश्मीर इंटग्रलच पार्ट आहे आपल्या देशाचा तर काश्मीरचं संरक्षण करण्यासाठी आपण किती पैसा खर्च करतो आहे एवढंच नव्हे देश देशभरामधल्या कित्येक माता कित्येक भगिनी यांनी आपले भाऊ यांनी आपली मुलं कित्येक स्त्रियांनी आपले पती यांनी किती शेकडो लोकांनी लोकां लोक सैनिक आपले धारातीर्थ तिथं पडलेले आहेत मग देशानं तिकडं लक्ष दिलं नाही असं म्हणणं हे बरोबर आहे का हा प्रश्न मला पडतो आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की काश्मीरचं संरक्षण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा इतर राज्यामधल्या सुद्धा लोक लोकांनी सैनिकांनी आपल्या जीवाची न करता तिथं प्रचंड कामगिरी केलेली आहे प्रसंगी हौतात्म्य स्वीकारलेलं आहे स्वीकारलेलं आहे मग असं असताना देशानं काश्मीरीचं काश्मीरकडं के दुर्लक्ष केलं आहे असं म्हणणं कितपत योग्य वाटतंय हा माझा तुम्हाला सवाल आहे धन्यवाद